पंतप्रधान आवास योजना आणि महात्मा फुले आरोग्य योजनेतील कोणताही लाभ बांधकाम मजुरांना मिळत नसल्याच्या निषेधार्थ शेवगाव पाथर्डी जनशक्ती मजूर संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे आणि विद्याधर काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. सरकारने मजुरांसाठी विविध योजना तयार केल्या असल्या तरी प्रत्यक्षात त्यांना कोणताही लाभ मिळत नाही. कागदपत्रे सादर केली तरी सरकारी कर्मचारी त्याला दाद देत नाहीत. बांधकाम व्यावसायिक मजूर सेवा शुल्क कामगार कल्याण मंडळात भरतो, मात्र या खात्यातून सहकार्य मिळत नसल्याने मजुरांना योजनेचा लाभ मिळत नाही. म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांच्या बाबत कामगारांचं शिष्टमंडळ आत्ता जिल्हाधिकाऱ्यांना भेटलं. मला खेदानं म्हणावंसं वाटतं की सर्वप्रथम जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर सहाय्यक धर्मादाय सहाय्यक कामगार आयुक्तांनी या स्वरूपाची कुठल्या स्वरूपाची कल्पना त्यांना दिली पण नव्हती. आणि आज कामगार आयुक्ताचा एकही प्रतिनिधी या ठिकाणी नव्हता. शासनाच्या विविध योजना आणि त्यासाठी निधी उपलब्ध असताना देखील हा त्या निधीचा उपयोग कामगारांच्या कल्याणासाठी करून दिला जात नाही हे प्रथमच आम्ही जिल्हाधिकारी साहेबांच्या लक्षात आणून दिलं. आणि जिल्हाधिकारी साहेबांनी या विषयावर एप्रिल महिन्यामध्ये एक मीटिंग कामगार संघटना आणि कामगार आयुक्त कार्यालय यांचं एकत्रित मीटिंग आयोजित केलेली आहे की जे मूळ मुद्दे आहेत की इथं शिष्यवृत्तीचा मुद्दा की इथं 5,000 अर्ज आहेत परंतु 2 वर्षापासून अर्ज असून देखील एकाही अर्जाचा विचार करण्यात आला नाही तर त्या अर्जावर विचार करण्याचं त्यांनी मान्य केलं आहे. घरकुल विषयावर देखील त्यांनी त्या विचार करण्याचं मान्य केलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जी सामूहिक विमा योजना की जी योजना गेल्या 2 वर्षापासून बंद आहे आणि कामगारांना आजार अपघात याच्यामुळे जे संरक्षण होतं ते संरक्षण काढून घेतलेलं आहे तर याबद्दल देखील हा विषय गांभीर्यानं घेण्याचं आणि या विषयावर मार्ग काढण्याचं माननीय महाजन साहेब यांनी कबूल केलेलं आहे. खरं तर बांधकाम कामगारांचं कल्याण मंडळ हे स्वतंत्र कल्याण मंडळ आहे. या कल्याण मंडळामध्ये जे जी बांधकामं होतात त्याचा 1% निधी या कल्याण मंडळामध्ये दिला जातो. म्हणजे बांधकाम कामगारांच्या प्रश्नासाठी जी आर्थिक मदत लागते ती ते कामगार कल्याण मंडळ द्यायला तयार असतं आणि तिथे तो त्यांचा निधी असतो. म्हणजे त्यांचंच घ्यायचं, देवाचंच घ्यायचं, देवाला व्हायचं एवढाच कार्यक्रम खरं तर करायचा. पण असं असताना देखील कामगारांच्या ज्या विविध मागण्या आहेत या मागण्यांच्या संदर्भात मी स्वतः कामगार आमचे काही कामगार संघटनेचे पदाधिकारी आम्ही सगळ्यांनी जवळजवळ 1-2 वर्षापासून शासनामध्ये पाठपुरावा केला. शासन आपलंच आहे मलाही मान्य. शासनामध्ये माननीय नामदार पालकमंत्री महोदय राम शिंदे साहेब यांच्यासह आम्ही त्यावेळेचे तत्कालीन मंत्री प्रकाश मेहता साहेब यांना आम्ही या विविध प्रश्नाच्या संदर्भात भेटलो आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या मागण्या रास्त आहेत आणि आम्ही लगेच त्या मागण्या आमच्या विधानसभेसमोर विधानसभेत मांडतो आणि त्या आपण ते पूर्ण करू. पण आज त्या गायतही या मागण्या पूर्ण झाल्या नाही. खरं तर 2 वर्ष आम्ही शांत बसतो आपलं सरकार असल्यामुळे. आणि शांत बसल्याचा परिणाम असा झाला की आज 1 रुपया निधी या कामगार कल्याणामार्फत कामगारांना मिळालेला नाही. मुलांच्या शिष्यवृत्तीचे अर्ज 2 वर्षापासून पडून आहेत. दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे मुलांना या शिष्यवृत्तीचा फायदा होत होता कामगारांच्या मुलांना, पण आज तोही निधी मिळालेला नाही. 1 रुपये शिष्यवृत्ती मिळाली नाही. दुसरी योजना अपघात विमा योजना त्याही अपघात विमा योजना शासनाने महात्मा फुलेमध्ये मर्ज केली आणि महात्मा फुलेमध्ये या बांधकाम कामगारांना त्या योजनेचा लाभच मिळत नाही. आम्ही बऱ्याचशा कामगारांचा ज्यावेळेस अपघात झाला कामगारांना बऱ्याच हॉस्पिटलमध्ये नेलं तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की ही महात्मा फुले योजना ही बांधकाम कामगारांसाठी आहे असं आम्हाला खाली काहीही आलेलं नाही आणि तुमच्याकडे जर दारिद्र्यरेषेचं कार्ड असेल तरच तुम्हाला हा लाभ मिळणार. म्हणजे बांधकाम कामगारांकडे दारिद्र्यरेषेचं कार्ड कुठून असणार, ते कोणाकडे नाही आहे. आणि त्यामुळे त्याही योजनेचा लाभ आजपर्यंत त्या बांधकाम कामगारांना या 2 वर्षात मिळालेला नाही. आणि म्हणून 2 वर्ष शांत बसूनही आपलं शासन असूनही जर कोणताही फायदा मिळत नाही आणि म्हणून
आज आम्ही सर्व कामगारांनी खरं तर एकत्रित येऊन आम्हाला सांगितलं की मग आम्ही फक्त रिन्युएशनच करायचं का, रिन्युएशन करण्यासाठी पैसे भरायचे आणि ते पैसे शासनाकडे पाठवायचे, या बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे पाठवायचे, म्हणजे फक्त पैसे पाठवायचे, त्याचा विनियोग काहीच नाही. आणि म्हणून खरं तर कामगारांनी सांगितल्यामुळे आम्ही आज हा मोर्चेच्या स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे, जिल्हाधिकारी साहेबांकडे आलो. जिल्हाधिकारी साहेबांनी आमच्या या मोर्चेची दखल घेतली, परंतु आयुक्त कार्यालयाने अजिबातही दखल घेतली, त्यामुळे आयुक्त कार्यालयाचा आम्ही सर्वजण मिळून निषेध करतो. जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी बैठकीत मजूर संघटना आणि कामगार आयुक्त यांच्याशी चर्चा करून लवकर प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. प्रतिनिधी रोहित पाटील, माय न्यूज, अहमदनगर.